नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। महत्त्वाची बातमी आहे, परीक्षा शुल्काची परीक्षा म्हणजे आता परीक्षा शुल्क तुम्हाला परत मिळणार की नाही, पुन्हा एकदा सकाळ पेपरला ही बातमी आहे। आणि अधूनमधून आता या संदर्भात बऱ्याचशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळत आहे काल परवापासून, की बाबा परीक्षा शुल्क जे तुम्ही भरलं होतं ते तुम्हाला परत आणि पुन्हा मिळणार आहे की नाही, यावरती आपण आता डिस्कस करतोय। बघा, ही बातमी त्याच संदर्भातली आहे। काल परवा पण आपण एक दोन बातम्या दाखवल्या होत्या, आणि दररोज जशा शैक्षणिक बातम्या येतात तुमच्या पुढच्या ॲडमिशनच्या अनुषंगाने, किंवा दहावीच्या परीक्षा असतील, किंवा दहावीच्या दृष्टीने कुठल्याही बातम्या असतील शैक्षणिक, त्या आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो किंवा शोधून तुमच्यापर्यंत शेअर करत असतो। तर ही आजच्या सकाळ पेपरला होती, पुणे सकाळ, तुम्ही वाचू शकताय। बघा इथं काय दिलं आहे मित्रांनो, की राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली। ही परीक्षा होणार म्हणून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले होते। तब्बल 70 कोटी रुपयांहून अधिक रक्कम सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या खात्यात जमा आहे। परीक्षा होणार नसल्याने शुल्क परत मिळणार का? परीक्षा शुल्क म्हणून जमा झालेल्या शुल्काचा उपयोग नेमका कसा होणार? असे असंख्य प्रश्न आता उपस्थित होत आहेत। दरम्यान वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतरच याबाबत निर्णय होणार असे राज्य मंडळाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। दहावीची परीक्षा होणार नसल्याने राज्य मंडळाने परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे अशी मागणी पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे। आता पुढचं पान नंबर 10 आहे, पण त्या अगोदर या पानावर आणखी काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊयात। सगळ्यात पहिला मुद्दा या ठिकाणी दिसतोय, बघा इथं वर तुम्ही बघू शकताय की दहावीच्या विद्यार्थ्यांकडून किती पैसे जमा झाले। आता इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी जवळपास 16,50,000 अधिक आहेत, आणि परीक्षा शुल्क जवळपास प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 405 ते 420 रुपये जमा केलेले होते प्रति विद्यार्थी। आता 420 म्हटलं जातं आहे, परंतु महाराष्ट्रातल्या 90%+ विद्यार्थ्यांकडून या रकमेपेक्षा जास्त पैसे घेण्यात आलेले आहेत। ओके, एकूण बोर्डाकडे जमा झालेली रक्कम 66.82 ते 70 कोटी रुपये इतके पैसे बोर्डाकडे जमा झालेले आहेत। आता परीक्षेसाठी नेमका खर्च कुठं कुठं होतो? सगळ्यात पहिली गोष्ट, परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी खर्च होतो आणि छपाईसाठी, आणि ऑलरेडी हा खर्च झालेलाच आहे, कारण प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तयार करूनच होत्या, आपण पाहिलं मागे। उत्तरपत्रिका छपाई, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे साहित्य, पर्यवेक्षकांचे मानधन, भरारी पथकांचा खर्च, आणि त्याचबरोबर परीक्षा केंद्रावरचा जो खर्च असतो तो सुद्धा या ठिकाणी इन्क्लूड असतो। तर इतका खर्च होत असतो, परंतु हा यापैकी बराचसा खर्च जो आहे तो वाचणार आहे यावर्षी, कारण प्रश्नपत्रिका छापाई जरी झाला असला, उत्तरपत्रिका छापाई जरी झाला असता तर असला तरी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे साहित्य, पर्यवेक्षकांचे मानधन, भरारी पथकाचा खर्च किंवा प्रत्यक्ष केंद्राचा खर्च, हा जो खर्च आहे तो वाचणार आहे। तर त्यामुळं उरलेली जी रक्कम आहे ती बोर्ड परत करणार की नाही, आता यावरती पुढे चर्चा होईल, बैठकही होतील, आणि म्हणजे उच्च पातळीवरती वरिष्ठ कार्य अधिकारी असतील त्यांसोबत चर्चा करून मंडळ शेवटीनंतर निर्णय घेईल। परंतु अजूनपर्यंत काय बोर्डानं सांगितलं नाही की परीक्षा फी जी आहे ते आम्ही पुन्हा परत देणार आहोत। परंतु मागे मी एक व्हिडिओ बनवली होती, त्या व्हिडिओमध्ये आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं, कमेंट्स केलं होतं, सर आम्हाला नको ते पैसे परत, तुम्ही ते पैसे कोरोना रुग्णांसाठी वापरा, तर अशा प्रकारच्या सुद्धा कमेंट्स मला मागच्या काही व्हिडिओच्या खाली आल्या होत्या। तर तुम्हाला काय वाटतं या पैशाचं काय करावं? तुम्हाला परत मिळावे पैसे का बोर्डानं आपल्याकडे ठेवावे, का त्याचा इतर काही कारणासाठी उपयोग करावा? आता जर खर्चच झाला नसेल तर ते पैसे तसे पडून राहतील, तर ते तुम्हाला मिळावे इतर काही उपयोग करावा त्या पैशाचा? तुम्हाला विद्यार्थ्यांना काय वाटतं, तुमचं जे मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। ठीक आहे, धन्यवाद।